माझं नाव माधुरी वीरा दिनेशसिंह धांडे, जळगाव उपासना केंद्र. मी सन 2011 पासून बापूंकडे यायला लागले. बापूंकडे आली तेव्हा मला भक्ती काय हे माहीत नव्हतं, पण भक्ती ही बापूंनी शिकवली. भक्ती ही फक्त मला हळद कुंकू वाहणे, पूजा करणे, फुलं वाहणे, नारळ वाहणे, बस एवढंच माहीत होतं. परंतु बापूंकडे आल्यावर मला स्तोत्र म्हणजे काय, हनुमान चालीसा, रामरक्षा, हनुमान कवच हे सगळं बापूंकडे आल्यावर शिकायला मिळालं, वाचायला मिळालं. मी आता जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो माझ्या मुलाचा वेदांत सिंह याचा अनुभव सांगणार आहे. माझ्या मुलाने नागपूर येथे 11वी 12वी NDA मध्ये शिक्षण घेतले व तो परत 12वी बोर्डची परीक्षा संपल्यानंतर तो पुन्हा जळगावी आला. आल्यानंतर त्याची CET एक्झाम बाकी होती, त्याच्यामुळे त्याला CET चा क्लास लावायचे आम्ही ठरवले. त्याप्रमाणे त्याने तो क्लास जॉईन केला. CET चा क्लास त्याचा सकाळी 9 वाजता असायचा. त्याच्या आधी त्याला थोडा वेळ असायचा, तर त्याला तिथे व्यायामाची सवय असल्यामुळे तो मला म्हणाला की मम्मी मला जिम जॉईन करायची आहे. त्याला सकाळी थोडा वेळ असायचा, तर मी त्याला म्हटलं हो कर, जिम जॉईन कर. जिम जॉईन त्याने केली, तर ती करायच्या 4-5 दिवस आधीच त्याने माझ्याकडनं माझ्या सासरे वारले आहेत, त्यांना 2.5 वर्ष झाले वारले आहेत ते, तर त्यांची आठवण म्हणून त्यांची अंगठी माझ्याजवळ होती माझ्या सासऱ्यांची, तर त्याने मला ती घालायची इच्छा दाखवली. मी त्याला नाही म्हटलं, परंतु तो हट्ट करत होता, त्याच्यामुळे मी त्याला ती अंगठी दिली. व जिम जॉईन केल्यावर 5-6 दिवसांनी मी त्याच्याकडनं ती परत घ्यायचं विसरली. त्याने ती तशीच हातात राहू दिली. मग तो एके दिवशी तो सकाळी क्लासला गेला, जिमवरून आल्यानंतर क्लासला गेला, आणि त्याचा अचानक मला 10 वाजता फोन आला, माझ्या हातात अंगठी नाही आहे. त्याने असं मला सांगितलं की मम्मी माझ्या हातामध्ये अंगठी नाही आहे. तर तेव्हा मी अगदी घाबरलेच. तेव्हा मी त्याला म्हटलं ठीक आहे, तू कुठेतरी ठेवली असेल, तिथेच बॅगेत बघ कुठे असेल तुझी अंगठी, तर तू शोध. तर तो मला म्हटला माझ्याजवळ मम्मी अंगठी नाही आहे. तेव्हा मी पण फार घाबरले. व त्याने लगेच फोन ठेवून दिला. मग मी स्वयंपाक करत होते, तो पूर्ण करून घेतला. तर तेवढ्या वेळात त्याने क्लासमधूनच मित्राची गाडी घेतली आणि जिमच्या ठिकाणी तेथे जाऊन पाहून आला. तर तेथे त्याची अंगठी नव्हती. व परत पुन्हा क्लासमध्ये आला आणि मला त्याने फोन केला की मम्मी माझी अंगठी तिथे पण नाही आहे. मी त्याला म्हटलं तू अंगठी काढलीच का? तर त्यावर तो मला म्हणाला की मम्मी ते इन्स्ट्रुमेंट उचलताना ती अंगठी वाकून जाते, त्याच्यामुळे मी ती काढली. आणि त्याने लगेच फोन ठेवून दिला. तेव्हा मी आणि माझे मिस्टर लगेचच आम्ही गाडी घेऊन पुन्हा जिममध्ये गेलो. आणि जिममध्ये गेल्यावर त्या दादाला म्हटलं असं असं झालं आहे. हो म्हणे वेदांत आत्ताच येऊन गेला, त्याने मला सर्व सांगितलं, पण तुम्ही बघा मी इथे पूर्ण रूम चेक केली आहे, इथे अंगठी नाही आहे, तरी पण आपण CCTV फुटेज चेक करूया. तर तेव्हा 15-15 मिनिटाची वेगवेगळ्या रूममध्ये त्याची एक्झरसाईज होत असते. तर त्या दादाने आम्हाला CCTV फुटेज दाखवले आणि पण प्रत्येक रूममधून निघताना त्याच्या हातामध्ये अंगठी होती. फक्त लास्टच्या 15 मिनिटाला तो ज्या रूममध्ये होता त्या रूममध्ये मधून निघताना त्याच्या बोटामध्ये अंगठी चमकत नव्हती. परंतु मग दादा म्हटला की ज्या 15 मिनिटामध्ये त्याने लास्टला एक्झरसाईज केली त्या रूममध्ये CCTV कॅमेरे बसवले आम्ही नाही आहेत, तेथे फारसं काम नाही पडत. शेवटी आम्ही अशा सोडून दिली व दोघंजण घरी परत आलो. परत येताना एकच एक विचार येत होता, वारंवार बापूंना मनातून विनवण्या चालू होत्या, बापूराया अंगठी सापडू दे, अंगठी सापडू दे. एक गिल्ट मनामध्ये होतं, सासऱ्यांची आठवण होती कारण ती आता मिळणं शक्य नव्हतं, आणि एक होतं की आता आपल्याला सगळेजण रागवतील असं मनामध्ये फारही वाटत होतं. पण सारखं वारंवार बापूंचा धावा चालू होता मनामध्ये, एकच की अंगठी सापडायला हवी. घरी आली, पुन्हा दिवस निघून गेला, पण सारखं हनुमान कवचाचं पठण चालू होतं आणि त्याचंही पठण चालू होतं. अचानक 3र्या दिवशी जिममधून त्या दादाचा फोन आला, सकाळीच 10 वाजता आला की मावशी तुमच्या अंगठी सापडलेली आहे, ती तुम्ही घेऊन जा. त्या दादाने ते सांगताच मला इतकं घरी वरून आलं आणि मी लगेचच हातचं काम सोडून पुन्हा जिममध्ये गेले आणि दादाने मला हातात अंगठी दिली, मावशी ही तुमची अंगठी. मला आधी विश्वासच होईना, तुम्ही आधी ओळख करून घ्या तुमच्या अंगठीची. हो म्हटलं हीच आहे अंगठी.
तर तेव्हा दादाने ती दिली आणि मग मी त्या दादाला काहीच विचारलं नाही हे कोणी आहे. फक्त मी म्हटलं ज्या मुलाने कोणी तुम्हाला ही अंगठी परत आणून दिली आहे तर मला त्या दादाला भेटायचं आहे. मग मी भेटले त्याला आणि मी त्याला थँक्यू त्याचे आभार मानले अंबनने म्हटलं त्याला. ते सगळं बापूंनी घडवून आणलेलं होतं आणि बापूंमुळेच ते शक्य झालं होतं, नाहीतर आज अशा परिस्थितीत त्या मुलाने पुन्हा दुसऱ्या दिवशी अंगठी आणून देणं हे शक्यच नव्हतं. हे सगळं बापूंमुळेच शक्य झालं आहे. आणि माझ्या मुलाची तो 9वीत असतानाच म्हणजे त्याची व्हॅन यायची 6:15, तर 6 त्याचं सगळं आटपून जायचं. तो इंग्लिश मिडियमला असल्यामुळे त्याला कवच वगैरे वाचन हे काहीच येत नव्हतं, परंतु 15 मिनिटामध्ये मी 4 ओळी म्हणायची आणि माझ्या मागे 4 ओळी असं आम्ही 8 दिवस पूर्ण मी त्याच्याकडनं कवच पाठ करून घेतला आणि 10व्या दिवशी तोच त्याचं म्हणायला लागला. तर आत्तापर्यंत त्याला सवय अशी आहे की कुठेही जाताना सकाळी आंघोळ झाल्यावर आधी हनुमत कवच म्हणतो आणि तरच घरातून तो निघतो. आणि बापूंनी पितृवचनामध्ये सांगितलंच आहे की जो दररोज नित्य पंचमुख हनुमान कवच पठन करेल त्याला एका वेळेस 10 मार्ग खुले होतील. त्याप्रमाणे मला ही प्रचिती आलेली आहे त्या माझ्या मुलाची नित्य हनुमान कवच पठन करण्याची. हरिओम श्रीराम अंबन.